सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा. तटकरे कॉम्प्लेक्सच्या प्रांगणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा युवक युवती मेळाव्याचं भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या वेळी माजी मंत्री सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर परखड टीका केली. यावर भरीस भर म्हणून पेण सुधागड रोहा मतदारसंघाचे आमदार धैर्यशील पाटील यांनी तर भगवा झेंडा ठाकरे कंपनीची प्रॉपर्टी नसून ती 800 वर्षापासून संतांनी स्वीकारलेली निशाणी आहे असं म्हणत चक्क शिवसेनेच्या भगव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. याला प्रत्युत्तर देताना शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन यांनी आपल्या TV7 मराठीला दिलेल्या प्रतिक्रिया आपण थेट त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. पूर्णपणे माहिती असलं पाहिजे आणि त्या लेवलचं भाष्य त्यांनी करायला पाहिजे. त्यांनी जेवढी पदं भोगलेली आहेत तटकरे साहेबांनी, महाराष्ट्रामध्ये अध्यक्षपद भोगलेलं आहे, अनेक मंत्रीपदं भोगलेली आहेत, पण त्यांचं भाष्य जे यायला पाहिजे त्या लेवलचं यायला पाहिजे. लोकशाही प्रक्रियेने त्यांना सगळं दिलंय, त्या लोकशाही प्रक्रियेच्या मध्ये असणाऱ्या नियमानुसार किती साहेब या ठिकाणी उभे राहत आहेत. मग त्यांनी या वेगळ्या वाकड्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचून जनतेची दिशाभूल करणं हा त्यांचाच कमीपणा आहे असं मी मानतो. म्हणजे ते अतिशय प्रचारामध्ये खाली येऊन ह्या गोष्टी सांगतात, पण जनता काय तेवढी, हीच तर फार मोठी त्यांची चूक आहे असं मी मानतो. बघा, जनता काय खोळी नाही आहे जिल्ह्यातली. या जनतेची नाग जर सुनील तटकरेची खरोखर जुळलेली असती तर रायगड जिल्ह्यामध्ये एवढा विरोध त्यांना झाला नसता. जनतेने त्यांना भरभरून दिलं, पण त्याने जनतेला जे द्यायचं होतं ते न दिल्यामुळे गीते साहेबच रायगडचं नेतृत्व करतात हे सिद्ध करून त्यांनी दाखवलेलं आहे. आणि म्हणून रायगड जिल्ह्याची जनता तिथे स्वीकारते याचा अर्थ आपण जनतेची नाळ कोणाबरोबर जुळलेली आहे ते समजून जायचं. तर लोकशाही प्रक्रियेमध्ये आमदारांना माहिती असायला पाहिजे होतं की निवडणूक आयोगाने परवानगी देऊनच हा भगवा झेंडा शिवसेना प्रमुखांच्या मागणीवरनं पक्षाला दिलेला आहे. आणि हा भगवा झेंडा जो दिलेला आहे हा तुमच्या कुठल्या पक्षाने कधी यापूर्वी मागितला नव्हता भगवा झेंडा. जर तुम्ही खरोखर म्हणताय की आम्ही वारकरी आहोत, आम्ही हे आहोत, आम्ही तुम्हाला सोयीनुसार जे काही वापरायचं आहे, तुम्ही कधी म्हणताय आम्ही कम्युनिस्टवाले आहोत, कधी म्हणताय तुम्ही भगवा झेंडा यांनी का घेतला, मग तुम्ही सोयीनुसार वागताय. पण जो हिंदुत्वाचा पुकार शिवसेना प्रमुखांनी केलाय आणि त्या पद्धतीने त्यांनी कुठल्याही गोष्टीला न जुमानता जो हिंदुत्वाचा भगवा आहे तो स्वीकारला आणि निवडणूक आयोगाने त्याला रितसर मान्यता दिल्यामुळे तो भगवा झेंडा घेऊनच सर्व ठिकाणी जाहीररित्या प्रचार प्रसार करतोय. कधी त्यांनी शिवसेना प्रमुखांनी या भगव्या झेंड्यामुळे माझं मताचं नुकसान होईल किंवा मला जातीपातीच्या राजकारणामध्ये काही अडचणी येतील याचा कधीच विचार केला नाही. त्याने जो भगवा घेतला तो खरोखर भगवा स्वीकारला आणि ही याच्याच नेमक्या विरोधातला विषय जर असेल तर यांनी कधी कम्युनिस्टांचा झेंडा घेतला, कधी यांचा विषय कम्युनिस्टांशी किती जुळला आहे मला माहीत नाही, पण यांनी पण तर लाल झेंडा घेतलेला आहे ना, तो कम्युनिस्टांचा म्हणजे आपल्या हिंदुत्व विचारसरणीच्या बाहेरचा झेंडा होता. मग ह्यांना जर खरोखर आपल्या हिंदुत्वाची जर आवड होती तर यांनी सुद्धा भगवा झेंडा मागायला पाहिजे होता, पण तशा पद्धतीचं कधी केलं नाही. आता ह्या भगव्या झेंड्याच्या बद्दल जे बोलत आहेत आमदार साहेब, ते यापूर्वी भगव्या झेंड्याची साथ घेऊनच आमदार झाले होते. त्यांची पहिली आमदारकी जी निवडून आली त्यावेळेला ते भगव्या झेंड्याच्या साथीमुळेच ते आमदार झाले. त्यांच्या आयुष्याच्या राजकारणाची खरी विजयाची सुरुवात भगव्या झेंड्यामुळे झालेली आहे हे ते विसरलेले सोयीरित्या सोयीस्कररित्या. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा.